महाराजांचा प्रचंड विजय. महाराज महाराज कुकू महाराज कुकुरे कुकू रिच महाराज कुकुच कुकू कुकू. अहो महाराज हे काय लहान मुलांसारखं कुकू कुकू करताय तुम्ही? आम्ही लपाछपीचा खेळ खेळत होतो महाराज. लपाछपीचा खेळ? अहो काय वाटलं मला आजचा एपिसोड त्याची सुरुवात जरा गमतीशीर मनोरंजक व्हावी ह्या उद्देशाने मी हा खेळ खेळत होतो. महाराज आजचा विषय विनोदी नसून अत्यंत गंभीर असा विषय आहे. अरे बापरे काय बरं आहे गंभीर विषय? महाराज मी हा एक अर्ज घेऊन आलेलो आहे. ओ कुणाच्या तरी नोकरीचा अर्ज? प्रश्न बेकारांचा हा विषय आहे का आजचा? महाराज कृपा करून विनोद करू नका, विषय खूप गंभीर आहे. कुणाच्या नोकरीसाठी मी इथं आलेलो नाहीये, हा विषय अत्यंत गंभीर आहे. हा अर्ज वेगळ्या पद्धतीचा आहे. वेगळ्या पद्धतीचा म्हणजे देणगी अर्ज आहे का? दोन्ही विषय अतिशय गंभीर आहे. देणगी एखाद्या सेवाभावी संस्थेला देणगी द्यावी का न द्यावी प्रश्न गंभीरच आहे, प्रश्नच नाही. महाराज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आपण विनोद थांबवावेत कृपा करून, कारण हा अर्ज हा वेगळ्या गोष्टीसाठी लिहिला गेलेला अर्ज आहे. हा दयेचा अर्ज आहे. दया कोण? महाराज चुकलं चुकलं कळलंय मला. प्रश्न गंभीर आहे, विषय गंभीर आहे, सांगा. महाराज हा दयेचा अर्ज आहे, आणि हा दयेचा अर्ज अशा एका माणसाने केला आहे की ज्याच्या हातून काही वर्षांपूर्वी आपल्या राज्यामध्ये एक गुन्हा घडला होता. कुठला गुन्हा? महाराज या माणसाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, त्यानंतर तिचा खून केला. कोर्टामध्ये हा खटला चालला तेव्हा न्यायाधीश महाराजांनी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली, पण शेवटचा पर्याय म्हणून त्यानं हा दयेचा अर्ज केला जो मी आपल्याला द्यायला आलोय. आपण हा वाचावा आणि योग्य तो विचार करावा. विषय खरोखरीच गंभीर आहे. या गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, तिचा खून केला, आणि आता काय करायचं विचार करावा लागेल. किती दिवस झाले आपल्या चॅनल मध्ये एकही सेन्सेशनल न्यूज नाहीये. यू नो कुछ करना चाहिए यार, ना इतना बोरिंग लगता है यार सब कुछ. सोचो यार स्वीटी, यानी तुम ही सोचो कि जब इलेक्शंस थे इलेक्शन के वक्त पे म्हणजे काय एक्साइटमेंट होती यार. म्हणजे आपण कसे काय लेवलला आपण काम करत होतो ना, आणि किती स्टोरीज होत्या आपल्याकडे, आणि काय टीआरपी होत आहे यार, काय ऍडव्हर्टायझर सुद्धा खुश होते, मजेत होते. माझ्याकडे एक स्टोरी आहे की बहुत पुरानी है रे. तो ठीक है ना यार, याने नो प्रॉब्लेम. शैल आई डिग द ओल्ड ग्रेव? या प्लीज गो ऑन. हे बघ 14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सो ओल्ड? या रेप अँड मर्डर केस. सी रेप and murder 14 varshapurvi it could have been a sensational case sweetie, but nowadays rape and murder are common things. Come on. Nahi tasa nahi ha rape ani murder ja mulivar zala na hi ek shaaletli mulgi hoti. Okay. Ani tya gunhegarala attas phashi jahir zali aahe. Phashi? Still I am not impressed. Okay, mi tula ankhin ek element bag tula kai sensational vaatay ka? Go on. या गुन्हेगारानं नुकताच महाराजांकडे दयेचा अर्ज दाखल केलाय. दयेचा? ओ या मीन्स दिस इज अ गुड न्यूज, दिस इज अ सेन्सेशनल न्यूज यार. आपण काय करू शकतो यु नो स्वीडी, आपण हे जर व्यवस्थितपणे मांडलं ना तर ही एक सेन्सेशनल न्यूज सेन्सेशनल स्टोरी होऊ शकते. म्हणजे आपण नक्की काय करायचं? आपण असं करायचं स्वीटी की आपल्या तीन टीम्स करायच्या. आपण त्यापैकी पहिली टीम आपण पाठवायची त्या मुलीकडे, म्हणजे त्या मुलीच्या घरच्यांकडे. मग त्या घरच्यांचे इंटरव्ह्यूज, म्हणजे तिच्या आईचा इंटरव्ह्यू, तिच्या वडिलांचा इंटरव्ह्यू, तिचा भाऊ बहीण, जे काही मित्र मैत्रिणी, शाळेतले लोक, सगळे म्हणजे तिच्यावर कशा प्रकारे म्हणजे अन्याय झाला, की लॉट्स ऑफ इमोशन्स फ्रॉम देअर फॅमिली, असं आपण हे क्रिएट करायचं. त्यानंतर आपण जायचं आपल्या त्या म्हणजे जो गुन्हेगाराकडे, गुन्हेगाराकडे जाऊन मग त्याची फॅमिली, म्हणजे त्याच्या फॅमिलीतल्या लोकांना काय वाटतंय, की म्हणजे त्याच्या मुलाला काय वाटतंय की आज माझ्या बापाला फाशीची शिक्षा झाली आहे, त्याच्या बायकोला काय वाटतंय, त्याच्या आईला काय वाटतंय, वडिलांना काय वाटतंय, आणि त्यानंतर कॉमन ऑडियन्स यु नो म्हणजे. आणि मग या त्रिकोणात आपल्याला जी स्टोरी मिळेल
म्हणजे आणि नंतर आपण एक महा चर्चा घडवून आणायची, आणि मग वी विल क्रिएट फायर. तर तुला कळतंय म्हणजे मी काय सांगतोय, ही एक सेन्सेशनल न्यूज आपली होऊ शकते, सेन्सेशनल स्टोरी. जॉय, मला याच्यात ना आणखीन एक एलिमेंट दिसतो. म्हणजे बघ ना, आतापर्यंत आपलं चॅनल फक्त फॅशन शोज आणि फिल्मी मसाला असेच काहीतरी प्रोग्राम करत होता. आता आपण एक सोशल कमिटमेंट दाखवू. हा, या सगळ्यामुळे आपली कशी सामाजिक बांधिलकी आहे. नाही, सामाजिक बांधिलकी. आणि तू म्हणतेस तसं जर का झालं ना स्वीटी, तर इट विल क्रिएट अ मॅजिक म्हणजे आपल्या चॅनलसाठी. म्हणजे पुन्हा एकदा आपले ऍडव्हर्टायझर्स आपल्याकडे वळतील, आपला टीआरपी पुन्हा एकदा वर जाईल, आणि मग जी धमाल उडेल. म्हणजे तुला सांगतो, तू म्हणतेस तसं जर का झालं तर इट विल बी दुधात केशर, तुपात साखर अँड सोने पे सुहागा. काय का म्हणून हे अजिबात चालणार नाही, हा अन्याय. शी माझ्या टोक फिरायची वेळ आली. काय झालं आज? काय सासू सुनेचं भांडण का नवरा बायकोचा घटस्फोट? तुला किती वेळा सांगितलं ह्या सिरियल्स बघत जाऊ नको म्हणून. अहो, हे सगळं परवडलं, भांडणं परवडली, पण आपल्या समाजात काय चाललंय वास्तवात ते बघताय का तुम्ही? काय झालं? अहो, 14 वर्षांपूर्वी एका माणसाने एका मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला आणि त्याबद्दल त्याला फाशी झाली. झालीय ना त्याला फाशी? तू कशाला टेन्शन घेतेस उगीच? अहो, फाशीची शिक्षा झालीय, पण त्या माणसाने आता महाराजांकडे दयेचा अर्ज केलाय की माझी फाशी रद्द करा म्हणून. आता बोला. अरे, फाशीची शिक्षा द्यायची नसेल तर शिक्षा ठोठवता कशाला? बरोबर आहे. अहो, त्या मुलीच्या आई वडिलांच्या मुलाखती झाल्या टीव्हीवरती. आपला तसा काही संबंध नाही त्यांच्याशी, मान्य आहे, पण अहो माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं त्यांची अवस्था बघून. की त्यांना आत्ता न्याय मिळालाय तर त्यांच्यावरती अन्याय का करायचा त्याची शिक्षा रद्द करून? हा कुठला न्याय झाला? अगदी बरोबर आहे तुझं. आणि त्या आई वडिलांनी तळहाताच्या फोडासारखं जपलं असणार तिला, आणि तिच्यावर ही वेळ यावी? तिच्या घरावर तर वीज कोसळली असणार. अहो, ती ज्या शाळेत शिकत होती ना, त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आणि मुख्याध्यापकांनी मेणबत्त्या घेऊन सामूहिक प्रार्थना केली की त्या नराधमाला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून. बरोबर आहे. आणि तिची मैत्रीण जी आता एक मास्तरीण आहे, ती फार तळतळीने सांगत होती हो की माझ्या मैत्रिणीवर अन्याय झालाय तर त्या नराधमाला तुम्ही फाशी द्यायलाच पाहिजे. द्यायला पाहिजे. आणि त्याच्या घरचे तेही दाखवले आता टीव्हीवर. मी म्हणते त्यांनाही कशा लाजा वाटत नाही हो माफी मागायला. केलाय ना तुमच्या मुलाने गुन्हा, केलाय ना बलात्कार, केलाय ना खून, मग भोगू दे ना त्याला फाशी. काय जीवाची भीक मागताय तुम्ही? लाजा कशा वाटत नाही हो याना? निर्लज्जपणाचा कळस आहे हा. आणि तो माणूस तोही दाखवला आता टीव्हीवर. मला तर वाटलं त्याच्या नरडीचा घोटच घ्यावा जाऊन. अहो काय, म्हणजे चेहरा माणसाचा पण वर्तन मात्र हिंस्त्रक पशुसारखं आहे त्याचं. नाही नाही, अगदी बरोबर आहे, त्या माणसाला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. बस आली काय हो? आला. अहो, आला कसा? बस आली म्हणतात. नाही नाही, माझा मोबाईल आला, व्हायब्रेटरवर होता ना. हॅलो. आली. कुठे? रिंग आली हो. अरे तुमच्या. हॅलो हॅलो. हा अगं, कार्यक्रम किती? 6:30 आहे ना. कार्यक्रम कितीचा आहे? हा मग मी पोहोचतो ना. हा, स्टॉपवरच आहे मी. अगं 15-20 मिनिटं लागतील. आता तेवढ्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी कशाला पाहिजे? नाही नाही, उगाच खर्च नको. के उगाच आपलं? नाही नाही, पोहोचतोय मी. हा, तू एक काम कर, काहीतरी गरमागरम करून ठेव. हा, म्हणजे उपमा शिरा वगैरे असं. उगाच कार्यक्रम बघताना तुला डिस्टर्ब नको. नाही नाही, मला खायला काही नसेल तरी चालेल. हा हा, 15-20 मिनिटात पोहोचतो. बरं बरं. हो, येतोय ना. ठेव. हा ठेव ठेव. ठेवलंय मी. नाही नाही, ठेव. हा ठेव. नाही, कुठल्या कार्यक्रमाविषयी म्हणत होता तुम्ही आता? ते आज महाचर्चा आहे ना, ते फाशी द्यायची की नाही त्याच्यावर. अहो, मी पण तोच कार्यक्रम बघायला घरी चाललेलो. हो काय, पण बघा ना, बस नाही. बस नाही, बराच वेळ बस नाही त्याच्यामुळे. फाशी द्यायला पाहिजे की नाही? पण नाही नाही, फाशी दिलीच पाहिजे. अशा लोकांना फाशी दिलीच पाहिजे. नाही नाही नाही. म्हणजे? अहो, म्हणजे नुसती फाशी दिल्यामुळे तो सहजासहजी मरेल की नाही? हाल हाल करून मारलं पाहिजे अशा लोकांना. बरोबर. मी तर म्हणतो ना, त्यांना असं उघड करून ना, चौकामध्ये ना असे असे चापकाचे फटके दिले पाहिजे. असं उलट टांगून ना मिरचीची धुरी दिली पाहिजे चांगली. अहो, आणि विचार करा, त्या कोवळ्या मुलीला किती वेदना झाल्या असतील हो. आणि तिला जेवढ्या वेदना झाल्या त्याच्या निदान 100 पट तरी वेदना त्या माणसाला व्हायला नको का? बरोबर आहे. पण कायदा आपल्या देशातला? बरोबर आहे. अहो, आपला कायदा मानवतावादी आहे. तसलं काही घडतच नाही आपल्याकडे. आता परवा मी एका वर्तमानपत्रात वाचलं होतं की त्या आखाती देशांमध्ये कसल्या भयानक शिक्षा आहेत. अहो, चोरी वगैरे केली ना तर हात कापून टाकतात. काय सांग. हो ना, आणि तिथे बलात्कार खून वगैरे असलं काही केलं ना की
दगडाने ठेचून मारतात. काय सांगताय? हो ना, म्हणजे काय करतात, एका खांबाला त्या माणसाला बांधतात आणि दगडांचा असा प्रचंड ढीक पडलेला असतो आणि प्रत्येकाने यायचं दगड फेकून मारायचा, दगड फेकून ठेचून ठेचून ठार मारतात. आता मी एक परवाची बातमी तुम्हाला सांगतो, एका देशामध्ये असाच बलात्कार वगैरे एकाने केला तर त्याला तिकडच्या सरकारने काय सजा सुनावली असेल? काय? त्याच्या स्वतःच्या बापाच्या हाताने त्याला गोळ्या घातल्या. काय सांगताय? असा त्याचा बाप उभा त्याच्या हातात अशी AK-47 दिली आणि त्याच्या पोरावरती त्याने रोखली, पोरग थरथरत आहे आणि त्याने अशा कसलाही पुढचा मागचा विचार न करता थार 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 जागच्या जागी ठार. हे तुम्ही सगळं प्रत्यक्ष पाहिलं? नाही हो, एवढा भयानक प्रकार. अहो, रक्त बघितलं की भोवळे येते मला. म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं नसलं ना तरी प्रत्यक्ष कानाने ऐकलेलं आहे मी. हे चांगलं आहे, पण हे चांगलं आहे, अशा प्रकारची शिक्षा आपल्याकडे दिली पाहिजे. बरोबर आहे. काय होतं काय माहितीये का, की अशा प्रकारची शिक्षा आपल्याकडे नाही येतो, आपल्या कायदे ते बसत नाही. त्यामुळे होतं काय की हे जे अपराधी आहेत त्यांना जरा बसत नाही. आता आपल्याकडे बघा, एक लोकल शिक्षा म्हणून असते. लोकल शिक्षा म्हणजे आपण लोकल मधून समजा प्रवास करतोय, एखाद्या पाकिट माराने पाकिट मारलं तर आपण काय करतो? काय सगळा जमाव जमा होतं देत त्याला तुडव तुडव. अरे हो, गर्दीत आपण पण तिथे 2-3 लाख. त्याच्यामुळे मग काय करतो, चालू ट्रेन मधून ढकलून देतो. असल्या शिक्षा म्हणजे कायदा आता आपण हातात घेतला. बरोबर म्हणते, काहीतरी व्हायला पाहिजे. पण नाही, आपला कायदा काय म्हणतो? काय 100 अपराधी सुटले तरी चालतील, पण एका निरपराधाला शिक्षा होता कामा नये. हो ना. अहो, पण त्याच्यामुळे काय होतं की असल्या लोकांवरती जरब बसत नाही ना कायद्याचा. हो ना. म्हणून आता आपल्या देशाने असा कायदा करायला पाहिजे की एक निरपराध मेला तरी चालेल, पण 100 अपराधी सुटता कामा नये. नमस्कार. आजच्या या तापट महाचर्चेमध्ये मी अधीर गाडगे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे फाशी असावी का नसावी. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज खास मान्यवर आलेले आहेत. माझ्या उजव्या साईडला बसलेले आहेत श्री कमलेश मुळगुंद, हे मानवतावादी संघटनेचं काम करतात. त्यांच्या शेजारी बसलेले आहेत श्री सुरेश नखाते, हे JFJS या संघटनेचं म्हणजे जस्टिस फॉर जस्टिस सेक या संघटनेसाठी काही काम पाहतात. आणि माझ्या डावीकडे बसलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते जहाल मतवादी श्री वरुण वाघ, आणि त्यांच्या शेजारी बसलेले आहेत बा तू क्या त कमी म्हणजे बाई तुला न्याय तरी कधी मिळणार या संस्थेच्या कुमारी मानसी चंडोला. तर ह्या सगळ्यांचं मी या तापट महाचर्चेमध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतो. आजचा आपला विषय तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, फाशी हो का नाही. तर पहिल्यांदा मी श्री कमलेश यांना अशी विनंती करतो की ह्या विषयावर त्यांनी त्यांचं मत सांगावं. हो, जरूर. कसं आहे म्हणजे मी तुम्हाला प्रश्न अजून थोडासा सोपा करून विचारतो की फाशी मुळात या कायद्यामध्ये योग्य आहे का अयोग्य आहे? कसं आहे की मानवाचा जन्म हा 84 लाख योन्या भोगून झाल्यानंतर दिला जातो. बरोबर. तर की माणूस हा एकमेव प्राणी आहे की ज्याला बुद्धी आहे, ज्याला भावभावना आहे, ज्याला लोकांचं सुख कळतं असा माणूस आहे. आणि फाशीची शिक्षा ही इतकी क्रूर शिक्षा आहे माणसासाठी. मी तुमचं मुळात मत असं आहे की फाशी खरं तर नसावी. नसावी. बरं, याच विषयाला धरून मी श्री वरुण वाघ यांना असा प्रश्न विचारतो की या विषयावर तुमचं मत नक्की काय आहे? माझं मत असं आहे की माणूस हा हुशार प्राणी आहे असं ते म्हणाले, पण मग त्या हुशार प्राण्याला असं कळत नाही का एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा खून करते, त्या व्यक्तीने त्या व्यक्तीचा खून केल्यानंतर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतो, त्याचं कुटुंब उघड्यावर पडतं आणि संपूर्ण काय. आपण थोडस विषयांतर होतंय. मला काय शुद्धीत असताना बरं का, मला प्रश्न मुळात असा विचारायचा आहे की फाशीला तुमचं अनुमोदन आहे का नाही? हाय, माझं अनुमोदन आहे, फाशी असायलाच हवी. जर ते कुकर्म जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर असेल, जर त्याने तो गुन्हा त्या पद्धतीचा गुन्हा केलेला असेल तर त्याला फाशी द्यायलाच हवी. कारण नाही, हा मुळात फाशी द्यायला हवी तुमचं मत असेल, पण ते कुकर्माशी जोडलं जाणं, कारण त्यांनी जर का एखादं कुकर्म कुठल्याही गुन्हेगाराने केलं असेल तर त्यासाठी जन्मठेप ही सुद्धा. नाही, पण जन्मठेपेने त्यांना काही वटणीवर आणू शकत नाही आपण. ही माणसं कदाचित मृत्यू देणं हे कुणाच्याही हातात असता कामा नाही. का नसावं जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीचा खून केला. आपल्याला फोन येतोय, आपल्याला आपण जरा फोन घेऊया. हा नमस्कार. नमस्कार. मी विष्णू गावण बोलतोय. हा बोला. मी बोलतोय ठाण्याहून. हा बोला. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न आहे तो चंडोलाजींना आहे. हा बोला. की चंडोलाजी, जर का तुमच्या मुलाला फाशीची शिक्षा झाली असती
तर या फाशीच्या शिक्षेबद्दल तेव्हा तुमची भूमिका काय असती? त्यांचा प्रश्न असा आहे की आपल्या मुलाला जर फाशीची शिक्षा झाली असती, यामध्ये कुठल्याही प्रकारे स्त्रीवरचा अन्याय हा विषय नसून, फाशीची शिक्षा जर आपल्या मुलाला झाली असती तर आपलं नक्की मत काय असतं या संदर्भात आपला प्रश्न आहे. फाशीची शिक्षा झाली असती तर तो माझा मुलगा असो नाहीतर आणि कुणाचाही असो, त्याने जर वाईट कृत्य केलेलं आहे तर त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. आणि असं म्हटलं जातं की माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे तर त्याने त्याची बुद्धी वापरली पाहिजे की कुठली गोष्ट योग्य आहे कुठली अयोग्य आहे. हाच मुद्दा धरून या संघटनेचे JFJS या संघटनेचे नखाते मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो याच अनुषंगाने की आपलं या मुद्द्यावरती काय मत आहे? कसं आहे, भारतामध्ये कुटुंब व्यवस्था कुटुंब संस्था ही फार महत्वाची मानली जाते. बरोबर. आणि ते कुटुंब त्या कुटुंब प्रमुखावर जर जगत असेल आणि त्याच्या हातून एखादं हे म्हणतात तसे कुकर्म घडलं असेल, खून झाला असेल, गुन्हा झाला असेल, तर त्याला फाशीची शिक्षा देण्यापेक्षा, कारण त्याच्या पाठीमागे चार लोक आहेत अजून जगणारी त्याच्या, बरोबर, त्यामुळे त्याचा विचार करून त्याला दुसरी कुठली तरी या पद्धतीने ही चर्चा अशीच चालू राहिली असती. पण मुळात आता इथे थोडासा गोंधळ झाल्यामुळे मी पुन्हा एकदा चर्चेला एका व्यवस्थित लाईन वर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत की हे जे म्हणाले की अशा पद्धतीने त्याला शिक्षा झाली तर त्याच्या कुटुंबाचं काय, मुळात मला हाही प्रश्न विचारायचा आहे की मग जन्मठेप जरी झाली तरी त्याच्या कुटुंबाचं काय? जन्मठेप जरी झाली तरी ती शिक्षा जन्मठेपेची भोगून या गोष्टीची काय शाश्वती की तो माणूस परत तेच कृत्य करणार नाही? आणि मला असं त्याला रिअलायझेशन जगामध्ये जगामध्ये नाही नाही मला असं म्हणायचं आहे की जगामध्ये अनेक देशांनी फाशीची शिक्षा रद्द केलेली आहे. बर, हा एक लक्षात घ्या मुद्दा. जगामध्ये असेही देश आहेत की जगामध्ये चोरी केल्यानंतर हात छाटून टाकतात. नाही नाही असेही देश आहे. नाही, मला असं म्हणायचं आहे की फाशीची शिक्षा जर काही देशांमध्ये जर रद्द केली गेली असेल तर ती का केली गेली आहे, त्याच्या पाठीमागे काय विचारधारा आहे याचा विचार व्हायला हवा. कुटुंब जगण्याचा प्रश्न नाही, माणूस गेल्यानंतर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होतो, मानसिक परिणाम परिणाम होतो, मारला गेला त्याच्या परिणाम होतोच ना. ज्या पद्धतीने ज्या विचारधारेनी ही भाषेची शिक्षा रद्द केली आहे असं हे काही देशांमध्ये म्हणतायत, त्याच्याच अनुषंगाने मी असं विचारतो की ज्या देशांमध्ये हे म्हणाले तसं हात तोडून टाकणे किंवा रस्त्यामध्ये उभं राहून गुन्हेगाराला दगड मारणे इतर लोकांनी ह्या शिक्षा का चालू ठेवल्या आहेत याच्या मागची विचारधारा ही नक्की काय असू शकेल? मग हे बघा कसं आहे, बरोबर आहे ना, ऐकून घ्या, माणसाच्या शरीराचा कुठल्याही प्रकारे केला गेलेला छळ हा अत्यंत चुकीचा आहे. मग त्याचे डोळे काढले जाणे, मारहाण केली जाते, स्त्रीला मारहाण केली जाते, त्याचं काय, तिला जाळण्यात येते तिच्या शरीराची, या तुमच्या न्यायव्यवस्थेत असलेल्या त्रुटी आहेत. कार्यक्रमाचा वेळ आता संपत आलेला आहे. या चर्चेत ना आपण आज अत्यंत मनापासून फाशी हवी का नको याच्यावर एक अतिशय माझ्या मते विचारांची उहापोह करणारी अशी एक चर्चा आपण ह्या वेळेला ऐकलेली आहे. याचा सामान्य प्रेक्षकांना निश्चितच लाभ होईल. तेव्हा मी अधीर गाडगीळ आपल्या सगळ्यांचे अत्यंत आभार मानतो. धन्यवाद. महाराज, अहो कसला विचार करताय तुम्ही? जनता पेटून उठलेली आहे, जनतेमध्ये हाहाकार माजलेला आहे, अहो यात सर्वसामान्य माणूस देखील सहभागी होऊ लागलेला आहे. त्याचं सुद्धा असं म्हणणं आहे की या गुन्हेगार माणसाला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे म्हणून. महाराज, जनमताचा एवढा रेटा आहे, तुमच्यावर एवढा प्रचंड दबाव आलेला आहे आणि या दबावाखाली हा दयेचा अर्ज वाचून त्याच्यावर विचार करून त्या माणसाचं काय करायचं हा निर्णय तुम्ही घेऊच कसा शकता मला कळत नाहीये. आणा आणा तो दयेचा अर्ज इकडे, मी माझ्या हाताने फाडून टाकतो तो दयेचा अर्ज. थांबा प्रधानजी. प्रधानजी, मी एका वेगळ्याच गोष्टीचा विचार करतोय. आपल्या देशाची न्यायव्यवस्था अत्यंत समर्थ आहे. होय महाराज. तिने या गुन्ह्याला फाशीची शिक्षा दिलेली आहे. थोडक्यात काय, आपल्या न्याय संस्कृतीने या गुन्ह्याची योग्य ती दखल घेऊन आपला संपूर्ण निषेध व्यक्त केलेला आहे. आणि आता ह्या गुन्हेगारांनी माझ्याकडे दयेचा अर्ज केलाय, कारण तसं करण्याचीही आपल्या देशात मुभा आहे. आणि आता ह्या दयेच्या अर्जावर मला निर्णय घ्यायचा आहे. तो माझ्या पदाचा अधिकार आहे. प्रधानजी, एवढा महत्वाचा निर्णय घेताना मी अविचार करेनच कसा? मी तुम्हाला या देशातील या विषयावरील तज्ञांना त्यांची मतं विचारेनच ना. माझ्या जबाबदारीची जाणीव मला आहे.
माझ्या पदाचा अधिकार मी नाही राखला तर तो दुसरा कुणीही राखणार नाहीये. प्रधानजी. जी महाराज. अहो ज्यांच्या जीवाभावाच्या व्यक्तीवर बलात्कार झालाय त्यांच्या भावनांशी हा खेळ आहे. हा सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळ आहे. आणि प्रसार माध्यमांनी हा खेळ का मांडलाय? जो काही योग्य निर्णय घ्यायचा आहे तो मला घ्यायचा आहे. मैं हूं ना.